राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांची निवड पूर्ण झाली असून 21 फेब्रुवारीपासून त्यांची नावं सरकारी पोर्टलवर प्रकाशित केली जाणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 58,505 शेतकरी यासाठी पात्र ठरलेत. राज्य सरकारनं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याची योजना जाहीर केल्यानंतर त्याचा लाभ केव्हा मिळेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आता ही मदत मार्च महिन्यापासून मिळणार असं सरकारनं जाहीर केल्यामुळं प्रशासन कामाला लागलं आणि आता तयारी पूर्ण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 58,505 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असून त्यांच्यासाठी 600 कोटींवर रक्कमही मंजूर झाली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार असून ती शासकीय पोर्टलवर 21 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केली जाणार आहे. याशिवाय ग्रामपंचायत, राष्ट्रीय आणि जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपलं नाव तपासून आपलं सरकार सेवा केंद्रात जायचं आणि बायोमेट्रिक पद्धतीने आधार लिंक करायचं, त्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊन 7/12 ती चढवली जाणार आहे. 21 फेब्रुवारीपासून याद्या पब्लिश होणार आहेत, त्यानंतर बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि पहिल्या 10 दिवसांमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांचे नावं त्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने खाते करण्यात येईल त्यांच्या नावांना पहिल्या यादीमध्ये स्थान मिळेल. परंतु प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार असून मार्च अखेरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळेल असं शासनाचा कालबद्ध कार्यक्रम आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 58,505 शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र यामधून काही शासनाचे कर्मचारी किंवा अधिकारी किंवा ज्यांचं उत्पन्न शेतीशिवाय इतर मार्गाने 25,000 जास्त आहे असे काही याद्या असे काही शेतकऱ्यांनी जर का याच्यात अर्ज केले असतील तर ते शेतकरी याच्यात अपात्र होतील. मात्र या घडीला 58,505 शेतकरी यासाठी पात्र आहेत. यामध्ये 37,000 हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत आणि उर्वरित हे सगळे कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत. दोन्ही बँकांचे मिळून आपल्याकडे 58,505 शेतकरी आहेत. ज्यावेळेस शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाईल आणि त्याची सगळी माहिती जुळल्याचं तो ऑथेंटिकेशन करेल त्यावेळेस त्याला एक पावती दिली जाणार आहे. त्या पावतीमध्ये त्याला त्याचं कर्ज मुक्त झाल्याची पावतीमध्ये नोंद असेल आणि संबंधित रक्कम त्याच्या कर्ज खात्यामध्ये जमा केल्यानंतर त्याची 7/12 देखील नोंद घेण्यात येईल.